नमस्कार, मी किरण, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूयात काही ठळक घडामोडींवर. सुकेश टाकीन, निलेश पाटील व सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर यांच्या वतीने भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 5 मार्च रोजी खासदार चषक 2020 ऐतिहासिक व गौरव सोहळा संपन्न झाला. 12 दिवस चाललेल्या या चषकामध्ये 20 संघांनी सहभाग घेतला होता. सोबतच भिवंडीतल्या 48 संघ रायगड, कल्याण, डोंबिवली, ठाणे, बदलापूर, मुरबाड, पालघर, वाडा, वसई शहर परिसरातील खेळाडू तब्बल 48 संघ या सामन्यासाठी उपस्थित होते. या उद्घाटनावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नारायण राणे यांनी तसेच खासदारांनी या सामन्याचे भरभरून कौतुकही केलं. खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या सामन्याच्या वेळी ग्राउंडवर कपिल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली उपस्थिती लावली. तसेच या खासदार चषकाचा आनंद घेतला व कौतुकही केलं. या खासदार चषक 2020 मध्ये प्रथम पारितोषिक विजेता संघ ठरला तो म्हणजे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे. द्वितीय पारितोषिक विजेता संघ जयहरी रांजनोली. तृतीय पारितोषिक विजेता संघ 11 न्हावा. चतुर्थ पारितोषिक विजेता संघ गावदेवी स्पोर्ट्स. बेस्ट बॅट्समन प्रथमेश म्हात्रे. बेस्ट बॉलर रोहन घरत. मॅन ऑफ द सिरीज किरण पवार यांनी पटकावलं. तसेच या खासदार चषक 2020 चे सूत्रसंचालन प्रसाद परब यांनी केले. तसेच यावेळी दिवेश देवानंद गायकवाड हे देखील सामन्याला उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. पाहायला मिळाली फायनल मॅच. तुम्ही 40+ फॉरवर्ड मध्ये एन्जॉय करताय. सुकेत डाकी या छाती गर्वानं फुलली आहे. त्यांना अभिमान वाटावा आपल्या सार्थकतेचा. एवढी सुंदर कामगिरी त्यांची राहिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल आहे डीप मध्ये. जोपर्यंत कबकरून फेक केला. आमचे जे आयोजक आहेत सुकेश टाकी साहेब आणि निलेश पाटी साहेब, त्याचप्रमाणे आमचा सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर, यांच्या वतीनं आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस आज 5 मार्च रोजी 2020 रोजी होता. आणि त्याचं औचित्य साधून खासदार चषक 2020 एक ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण महासोहळा आज आपण पाहतोय की संपन्न होतोय. ही 12 दिवसाची रणधुमाळी आज मध्यरात्री शांत होणाऱ्या मेगा फायनलनंतर. परंतु यामागे 1 वर्षापूर्वी नियोजन करण्यात आलं होतं की एकंदरीत स्पर्धेचं स्वरूप कसं असेल, स्पर्धा कशी असेल, स्पर्धेमध्ये किती संघ खेळतील, स्पर्धेचं बक्षीस कसं असेल, स्पर्धेची एकूण रूपरेषा 1 वर्षापूर्वी आखली गेली होती. मग त्यासाठी आर्थिक खर्चाची बाजू होती, त्यानंतर संघाचं नियोजन होतं, एकंदरीत किती संघांची कुठून कुठून आपण जमवाजमव करायची, या सर्व गोष्टींचं नियोजन आमच्या या एवन जोडी सुकेश डाकी साहेब, निलेश पाटी साहेब आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर यांनी केली होती. सलग 2 महिने झाले हे मैदानाची पूर्ण आपण पाहतोय. हे पाणी मारणं असेल, बोर्डिंग करणं असेल, विकेटची आखणी असेल, विकेटची उभारणी असेल, यासाठी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरने आमच्या एवन जोडीच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पूर्ण आपण पाहतोय हे मैदान उभारलं आहे. आणि त्यानंतर आमच्या खासदार साहेबांनी जे मार्गदर्शन एवन जोडीला दिलं, त्यानंतर आदरणीय श्री देवेश पाटील साहेबांनी त्यांना मार्गदर्शन दिलं, त्यांचं सहकार्य लाभलं आणि भिवंडीतील बऱ्याचशा नामवंत व्यक्तींनी या स्पर्धेसाठी जे आर्थिक स्वरूपात सहकार्य केलं असेल, बाईक स्वरूपात सहकार्य केलं असेल, त्यामुळेच हा सोहळा हा यशस्वीरित्या आज संपन्न होताना आपण पाहतोय. आज आपण पाहतोय की 40+ 2 40+ मधील संघटना ज्या आहेत त्यामधील जवळपास इथे 20 संघ खेळले. त्यानंतर ग्रामीणमधील भिवंडीमधील 48 संघ, ठाणे असेल, रायगड असेल, त्यानंतर कल्याण डोंबिवली परिसर असेल, बदलापूर, मुरबाड, पालघर, वाडा, वसई, ठाणे शहर परिसर असेल, या परिसरातील तब्बल 48 संघ जे नामांकित संघ होते ते या स्पर्धेमध्ये खेळलेत. आणि आज आपण पाहतो की मध्यरात्री जो मेगा फायनलचा सामना होईल तो म्हणजे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो जयहरी रांजनोळी. म्हणजे दोन्ही भिवंडीतील नामांकित संघ. भिवंडीमधला हा जो काही गौरवपूर्ण सोहळा आहे तो भिवंडीसाठीच लगेच इथे मात्र ऐतिहासिक ठरणार आहे. आज ही जी काही टेनिस विश्वाची जी स्पर्धा आहे, कुठल्याही महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या कुठल्याही आयोजकांनी एवढं मोठं पारितोषिक दिलं नव्हतं. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी स्पर्धेचं उद्घाटन झालं, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब आणि खासदार साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये तो उद्घाटन सोहळा अतिशय ताटामाटात, आनंदात, उत्साहात संपन्न झाला. नारायण राणे साहेबांनी देखील शब्द सुमनांनी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. खासदार साहेबांचं देखील कौतुक केलं की आम्ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरलो, बरेच सोहळे पाहिले, बऱ्याच स्पर्धा पाहिल्या, मात्र अशा प्रकारचा नैत्रदीपक महासोहळा क्रिकेटचा आम्ही पाहिला नाही, याची देही याची डोळा
तुमच्या माध्यमातून आम्हाला याचा लाभ मिळाला किंवा आमचं ते सौभाग्य लाभलं. यावेळी देखील नारायण राणे साहेबांनी या एव्हन जोडीचं विशेष कौतुक केलं आणि खासदार साहेबांचं देखील विशेष कौतुक केलं. आणि आज ज्या वेळेला या स्पर्धेचा अंतिम दिवस त्यावेळेला आपण पाहतोय महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय नेते माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे देखील सायंकाळच्या सत्रामध्ये खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित राहिले. खासदार साहेबांचा वाढदिवस ग्राउंडवर साजरा झाला आणि तदनंतर व्यासपीठावर ज्यावेळेला आले त्यावेळेला खासदार साहेबांनी सांगितलं की साहेब तुम्ही जे आम्हाला विकास कार्यासाठी जो काही राज्य स्तरावरून राज्य शासनाकडून जो निधी दिला विकास कार्यासाठी त्याचं हे चित्र आम्ही तुम्हाला केकच्या स्वरूपात दाखवलं, जेणेकरून या भिवंडीचा जो काही विकास झाला आहे तो तुमच्या माध्यमातून तुमच्या नेतृत्वाखाली झाला आहे. आणि तदनंतर खासदार साहेब स्वतः आले, त्यांनी या लोकसभेसंदर्भात काही ज्या गोष्टी होत्या त्या वक्तव्याद्वारे सादर केल्या. आणि तदनंतर आपण पाहिलं की ज्यांचं अमोघ असं वक्तव्य असतं, ज्यांचं वक्तृत्व शैलीवर खूप प्रभुत्व आहे, ते आपले लाडके देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील या स्पर्धेविषयी, तदनंतर या आयोजक सुकेश डाकी साहेब असेल, निलेश पाटील साहेब असेल, खासदार साहेब असेल, देवेश पाटील साहेब असेल, एकंदरीत आयोजन समितीचं कौतुक केलं. आणि हा सोहळा खूप मोठा सोहळा आहे आणि या प्लॅटफॉर्मवरून नक्की चांगले युवा घडतील किंवा चांगले क्रिकेटर घडतील अशा देखील आशा व्यक्त केली. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आमचा नंबर आहे 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.